नीरव मोदी पाठोपाठ रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी ही सरकारी बँकांचा 800 कोटी रुपये थकवून देशाबाहेर फरार झालाय. कानपूरची कंपनी रोटोमॅक इंडियाच्या नावे कोठारीने अनेक सरकारी बँकांना अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँकेकडून एकूण 800 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कोठारींवर विलफुल डिफॉल्टर म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यावर कोठारींनी उच्च न्यायालयात धावही घेतली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.